जिल्हा मध्यवर्ती बँकेचा 101वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची यावेळी उपस्थिती होती. जिल्ह्याची व ग्रामीण भागातील आर्थिक धमणी असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 101व्या वर्धापन दिनानिमित्त बँकेत विविध कार्यक्रम पार पडले. प्रशासकीय अधिकारी शैलेश कोथमिरे यांच्या मार्गदर्शनात बँक प्रगतीपथावर आहे. समाजातील अनेक मान्यवरांनी वर्धापन दिनानिमित्त भेट देऊन शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ अर्थतज्ञ मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक श्रीकांतजी मोरे, मनोरमा बँकेच्या व्हाईस चेअरमन अस्मिताताई गायकवाड यांनी भेट देऊन शैलेश कोथमिरे यांना शुभेच्छा दिल्या व आपलं मनोगत व्यक्त केलं. कोल्हापूर जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रबंधक आणि विद्यमान ॲडिशनल कमिशनर कोथमिरे साहेब हे रुजू झाल्यापासून बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्येच बँकेचे जे मुख्य मानदंड असतात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मानदंड हा ठेवी गोळा करणं, त्या शेतकऱ्यांना कर्जाने वाटणं आणि या वाटल्या कर्जाची वसुली होणं ह्या तिन्ही मुद्द्यावरती आता कोथमिरे साहेबांनी भर दिल्यामुळं मला आठवतं मी DDR पदावरून 2013 जात असताना त्या दरम्यान या बँकेच्या म्हणजे साधारणपणे 12-13 दरम्यान 6,000 कोटीपर्यंत हा व्यवसाय गेलेला होता, ज्याला आपण मिश्र व्यवसाय म्हणू, ठेवी आणि कर्ज. आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये कदाचित अनेक अडचणी असतील, बिगर शेतीचा परिणाम असेल, त्या काळात मध्यंतरी साखर धंद्यामध्ये असलेली मंदी, कारखान्यामध्ये असलेल्या अडचणी आणि एखादा 2 वर्ष दुष्काळ, या सर्वच परिणाम काही गोष्टीचा होऊन बिगर शेतीचे कर्ज थकल्यामुळं बँकेमध्ये जे काही अर्थकारणामध्ये दोष निर्माण होते, कारण वाहती अर्थशास्त्र असणं हे महत्त्वाचं असतं, प्रवाही अर्थशास्त्र महत्त्वाचं असतं. प्रवाही अर्थशास्त्राला खंड पडला तो बिगर शेती कर्जाच्या थकबाकीमुळं. आज त्यातून मार्ग काढत असताना जिल्हा मध्यवर्ती बँक सांगलीच्या माध्यमातून कोथमिरे साहेबांना अतिशय प्रगल्भ असा अनुभव आहे आणि तोच अनुभव गाठीशी घेऊन मला वाटतं विद्यमान आमच्या सरकारने, मंत्रालयाने, आमचे सुभाष देशमुखांनी यांच्यावर विश्वास टाकला आणि आज पुन्हा बँकेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी महत्त्वाचा धाडसी निर्णय त्यांनी पुन्हा घेतलेला आहे. 31 मार्चपर्यंत आता 25 लाखाच्या पुढच्या ठेवीला 13 महिन्यासाठी 8.5% ठेवीवरती व्याज दिलं आहे. मला वाटतं सोलापूर जिल्ह्यातील नागरी सहकारी पतसंस्था आणि नागरी बँका मल्टीस्टेट यांनी याचा निश्चितपणे फायदा घेतला पाहिजे, कारण सहकारांतर्गत सहकार आणि परस्पर सहकारामध्ये एकमेकाला मदतीचा भूमिका ही जिल्हा मध्यवर्ती बँक जशी घेऊ शकते तसे इतर राष्ट्रीयकृत बँका हे घेऊ शकत नाहीत, त्यामुळे सहकाराचा पैसा सहकारामध्ये गेला पाहिजे या भूमिकेतून नागरी पतसंस्था, जिल्हा आमच्या मल्टीस्टेट पतसंस्था यांनी या 8.5% फायदा घेतला पाहिजे. म्हणून या इन्शुअर्ड बँकेच्या माध्यमातून कामकाज करत असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेला आज मी शुभेच्छा देतो आणि वाटचाल चांगली होऊ ही मी आग्रह देतो. प्रशासक मंडळ, त्यांचे सर्व कर्मचारी या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 101वा वर्धापन दिन आहे. मी यानिमित्त बँकेचे सर्व कर्मचारी, बँकेचे आज कोथमिरे साहेब, त्यांचे सगळे सहकारी, या बँकेचे सगळे व्यवस्थापक आणि सर्व कर्मचारी यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि माझ्या शेतकरी बांधवांना पण मी खूप खूप शुभेच्छा देते की DCC बँकेला चांगले दिवस येऊ देत आणि आमच्या शेतकऱ्यांची सर्व समस्या दूर होऊ दे. आणि शेतकऱ्यांना आज आपण बघतोय की आज DCC बँकेवर आपल्या शेतकऱ्यांचं पूर्ण जीवन अवलंबून असतं, कारण त्यांना जर 0% दराने कर्ज मिळालं किंवा त्यांना जास्तीत जास्त यातनं सुविधा मिळाल्या DCC बँकेकडनं, तरच तर आमचा शेतकरी सुखी होईल. तर मी आई तुळजाभवानी चरणी आणि सत्यनारायण चरणी प्रार्थना करते की या सगळ्या शेतकऱ्यांचं भलं व्हायचं असेल तर DCC बँकेला चांगले दिवस येऊ दे आणि आमच्या शेतकऱ्यांचंही भलं होऊ दे. त्याचबरोबर DCC बँकेचे आमचे कर्मचारी वर्षानुवर्ष मी त्यांना बघते खूप छान मनापासून काम करत आहेत. आमच्या इथले व्यवस्थापक आदरणीय कोथमिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगलं काम इथे चालू आहे, त्यामुळे कोथमिरे साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी, बँकेचे सर्व कर्मचारी यांना सुद्धा मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. शैलेश कोथमिरे यांनी बँकेचा इतिहास यावेळी सांगितला. 101 वर्ष या बँकेला या ठिकाणी होत आहेत. एक मोठं पर्व या ठिकाणी बँकेनं आज त्या ठिकाणी गाठलेलं आहे किंवा संपलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. परंतु मागे मागचा जर थोडासा आपण कानोसा घेतला किंवा आढावा घेतला तर या मागच्या 100 वर्षामध्ये किंवा 101 वर्षामध्ये बँकेनं ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे त्याचा जर विचार आपण केला तर निश्चितपणे या जिल्ह्याच्या विशेषतः ग्रामीण विकासामध्ये एक अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका या बँकेने दिली, बँकेची त्या ठिकाणी होती हे आपल्याला मान्य करावं लागेल. शेतकऱ्याची बँक ही जरी संज्ञा या बँकेला त्या ठिकाणी लागलेली असली तरी नागरी भागातही त्या ठिकाणी अत्यंत
अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि अत्यंत जोमाने काम करणारी अशी बँक आहे. अनेक स्थित्यंतर या बँकेने त्या ठिकाणी पाहिलेली आहे. आजही एक वेगळ्या त्या ठिकाणी स्थित्यंतरामध्ये बँक आहे, परंतु सर्वसामान्य शेतकऱ्याचा या बँकेवर असलेला विश्वास, त्याचबरोबर ग्राहकांचा या बँकेवर असलेला विश्वास आणि प्रत्यक्षात बँकेशी निगडीत असलेले जे घटक आहे त्या घटकांचा या बँकेवर असलेला विश्वास, या सगळ्या माध्यमातून बँक निश्चितपणे आगामी काळात अत्यंत सक्षम अशी बँक म्हणून या ठिकाणी पुढं जाणार आहे हे वेगळं सांगायची त्या ठिकाणी गरज नाही. प्रामुख्यानं गेल्या 6-5-6 महिन्यामध्ये अनेक बाबी या बँकेने अंगीकारलेल्या आहेत की ज्याचा परिणाम निश्चितपणे एक चांगल्या प्रकारची अत्यंत सुस्थिती त्या ठिकाणी या बँकेची 31 मार्चला त्या ठिकाणी असणार आहे. आणि निश्चित या ज्या काही बाबी आहेत याचा निश्चित एक चांगल्या प्रकारचा या सरकारच्या दृष्टीनं दिलासा देणारी बाब या ठिकाणी आपल्याला असेल हे मला या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी सांगावंसं वाटतं. यावेळी सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक मान्यवर सदस्य सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते.